जिल्ह्यांमध्ये आपल्याला मागच्या दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनामध्ये काही असामाजिक तत्त्व आंदोलनामध्ये घुसल्याची दिसली होती. अशी आंदोलनाची तत्त्व आपल्या जिल्ह्यामध्ये घुसू नये त्यासाठी पोलीस दलाने मागच्या 10 दिवसांपासून अवैध धंद्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई सुरू केलेली आहे. त्यासोबतच इलिगल जी अवैध शस्त्र आहेत त्यांच्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करत आहोत, जेणेकरून अशा प्रकारची असामाजिक तत्त्व कुठल्याही आंदोलनामध्ये घुसू नयेत असा एक पोलिसांचा प्रयत्न चालू आहे. आणि यासोबत जी पोलिसांची जी तयारी असणं गरजेची आहे, मॅनपॉवरची आहे, इतर गोष्टींची आहे, ती कमी करत आहोत. या दृष्टीने अपेक्षित जे आंदोलन आहे यासाठी आमचे अंमलदार असतील, अधिकारी असतील, जे रजेवर सुटलेले होते त्यांना आपण हजर व्हायला परत सांगितलेलं आहे. आणि 22 तारखेपासून म्हणजे आजपासून सर्व प्रकारच्या ज्या रजा आहेत, वैद्यकीय रजा फक्त वगळून इतर आर्जित रजा असेल, किरकोळ रजा असेल, साप्ताहिक रजा असेल, ते आपण तात्पुरत्या स्वरूपात सध्या बंद केलेले आहेत. सर, दिवसेंदिवस पिस्टल सापडत आहेत बाजारात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.